नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता व गणित, बरेच महत्त्वाचे प्रश्न आहे याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तलाठीचा जो काही पेपर झाला होता बुलढाणा, त्याच्यामधले हे प्रश्न उत्तर आहे. तरी सविस्तर बघा, शेवटपर्यंत बघा, सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे. तर पहिला जो प्रश्न आहे, गटात न बसणारा कुठला पद आहे असं आपल्याला सांगितलं आहे. तर याच्यासाठी पहा, पहिलं जे दिलेलं आहे आर, त्याच्यानंतर दिलेलं आहे पी, त्याच्यानंतर दिलेलं आहे यन आणि यल. यन या साईडला आहे आणि त्याच्यानंतर काय यल. ओके, त्याचप्रमाणे जे दुसरं दिलेलं आहे एच एफ डी बी, हे बघूया आपण. एच नंतर एफ नंतर डी आणि नंतर बी, त्याच्यावर आपल्याला एक लक्षात येते की मधामध्ये एक जो आहे, आता इथे ई सुटलेला आहे, इथे सी सुटलेला आहे, इथे पी आणि आर नंतर ओ सुटलेला आहे, यन नंतर इथे यम सुटलेला आहे, नंतर याला आलेला आहे, त्याच्यानंतर झेड यक्स, झेड नंतर यक्स आलेला आहे, मधामध्ये वाय सुटलेला आहे, व्ही आणि टी इथे सुद्धा मधामध्ये एक सुटलेला आहे. ओके, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे शेवटचं जे दिलेलं आहे व्ही टी, व्ही टी, ओके व्ही टी बरोबर आहे. त्याच्यानंतर पी आर, व्ही टी पी आर, ओके तर व्ही आणि टी पी आर, तर ते आर पी पाहिजे होतं म्हणजे ते बरोबर झालं असतं. त्याची जे डायरेक्शन आहे हे इकडून इकडं झाली आहे, म्हणून जे गटात बसणारं नाही आहे ते कुठलं आहे, व्ही टी पी आर. ओके, व्ही टी नंतर पाहिजे होतं ते आर पी, तर ते झालं आहे पी आर. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न, गटात न बसणारे पद कोणते. 0.0064 हा जो वर्ग आहे, कशाचा वर्ग आहे, 0.36 चा जो काही, म्हणजे जो काही वर्ग असतो. ओके, तर याच्यामध्ये पहा, जो काही 0.6064 म्हणजे 0.8 मल्टिप्लाइड बाय 0.8 जर आपण केलं तर काय येतं, 0.8 मल्टिप्लाइड बाय 0.8 केलं तर 0.64 येतं. ओके, 0.64 येतं ते. ओके, तर हे झालं, तर हे जे आहे त्याच्यानंतर पहा आपण सविस्तर बघू याच्यामध्ये. पहा याच्यामध्ये जे दिलं आलं आहे 0.1296, तर हे जे आहे स्क्वेअर हे आहे 36चं. 0.36 जर केलं तर किती ते 0.1296. जर 0.49 मल्टिप्लाइड बाय 0.49 केलं तर ते मिळते 0.2401. तर पॉईंट नंतर चारच्या डिजिट आहे. ओके, आणि 0.25 मल्टिप्लाइड बाय 0.25 जर केलं तर 0.0625 इतकं मिळतं. ओके, इथेसुद्धा पॉईंट नंतर चार डिजिट आहे. परंतु 0.8 मल्टिप्लाइड बाय 0.8 केलं तर किती मिळतं, जे आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायला सांगितलेलं आहे ते कुठलं आहे, मग फर्स्ट क्रमांकाचं आहे. कारण 0.8 मल्टिप्लाइड बाय 0.8 जर केलं आपण, जसं की 36, 49, 25 केलं, त्याचप्रमाणे 0.8 मल्टिप्लाइड बाय 0.8 इज इक्वल टू 0.64 होतं. पण ॲक्च्युअलमध्ये दिलेलं किती आहे, हे दिलेलं आहे. ओके, 0.0064 दिलेलं आहे, म्हणजे हे गटात बसणारं नाही आहे, बाकीचे जे आहे ते योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न, 14 फेब्रुवारी 2016 म्हणजे 14 फेब्रुवारी पकडून ते 10 जुलै 2016 अखेर किती दिवस होतात. म्हणजे 14 फेब्रुवारीसुद्धा पकडायचं आहे आणि 10 जुलैसुद्धा पकडायचं आहे. ओके, तर 14 फेब्रुवारी 2016 हे काय लीप इयर आहे, याला चारनी भाग जातो, म्हणजे फेब्रुवारी जो मंथ आहे तो कितीचा आहे, 29 मायनस 13 करावं लागेल, कारण 14 फेब्रुवारी पकडायचं आहे. 29 मायनस जर 30 केले तर किती मिळेल, 29 वजा 13 इज इक्वल टू आपल्याला किती मिळतं, 16. ओके, म्हणजे 16 जे डेज मिळाले ते कशामधले मिळाले आपल्याला, फेब्रुवारी. मार्च कितीचा असतो, 31चा असतो. एप्रिल 30चा, मे 31, जून 30 आणि जुलैमधले किती म्हणते, 10. ओके, ह्याची सर्वांची जर टोटल केली तर आपल्याला किती म्हणते, 148 इज द करेक्ट आन्सर. टोटल जे डेज होतात ते किती, 148.
त्याच्यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54, याच्यामध्ये नेम इज इक्वल टू 16.5, तर टेम इज इक्वल्स टू व्हॉट? तर यन किती पोझिशनवर आहे? यन आहे 14. यन कितीवर आहे? इथे असले तो यन 14. ए वन पोझिशनवर असतो, यम हा 13 पोझिशनवर आहे. ओके, त्याच्यानंतर ई, ईची जी पोझिशन आहे ती 5 याची. टोटल करू आपण 14 अधिक 1 15 15 अधिक 13 म्हणजे 28, 28 अधिक 5 म्हणजे टोटल मिळाले 33. 33 भागिले 2 जर केले तर आपल्याला किती मिळतात? 16.5. ओके, तर नेम इज इक्वल टू काय म्हटलेलं आपल्याला? 16.5, 33 भागिले 2. तसंच टेम, टी मीन्स 20 20. ओके, त्याच्यानंतर ए फॉर 1, यम फॉर 13 अँड ई फॉर, ई किती पोझिशन आहे? 5. तर 20 अधिक 1 21, 21 अधिक 13 म्हणजे झाले 24 अंदाज 34, 34 अधिक 5 म्हणजे झाले 39, 39 डिवायडेड बाय 2, तर किती होईल? 19.5 इज द करेक्ट ॲन्सर. त्याच्यानंतर अंकांची लयबद्ध मांडणी पूर्ण करा. जे की अंक दिलेले आहे 01 फॉर्ममध्ये दिलेले आहे, त्याची आपल्याला लयबद्ध मांडणी पूर्ण करायची आहे. तर याच्यामध्ये पहा, वन झिरो वन, ओके, इथे 101 आलं. ओके, 101 जर आपण चौथं जे आहे ते जर टाकलं तर एक आपल्याला व्यवस्थित सिरीज मिळते. इथे जे 1 मिळत आहे ते किती मिळतं आपल्याला? 2 1 मिळत आहे, इथे 1 मिळत आहे, इथे परत 2 मिळत आहे, इथे 1 मिळत आहे, इथे 1 मिळत आहे, इथे 2 मिळत आहे, इथे परत 1 मिळत आहे. ओके, तर अशी हे सिरीज होत आहे. याच्यामध्ये पहा, इथे 2, इथे 1, इथे 2, इथे 1, ओके, इथे 1 परत, इथे 2, त्याच्यानंतर इथे परत 1. ओके, तर अशा पद्धतीने हे वाढत जात आहे समोर सिरीज. तर त्याच्यावरून आपण जी करेक्ट आहे ते 4 नंबर ठरवू शकतो. तर 1 0 1 0 0 1, ओके, त्याच्यानंतर 0 1 1 0 1 0, त्याच्यानंतर 0 1, त्याच्यानंतर 0, ओके, 1 1 1 1 1 0 1 0 0 इज द करेक्ट सिक्वेन्स फॉर दॅट. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 58 हे आपण सोडू. काय म्हटलं आहे? प्रश्न चिन्हाच्या जागी म्हणजे जे क्वेश्चन मार्क दिलेलं आहे इथं कुठलं पद याच्यापैकी येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर जे की मांडणी दिलेली आहे अशी मांडणी एक वेळा पेपरमध्ये काढूनच घ्यायची, बरेच प्रश्न येतात त्याच्यावरती. तर पहा काय म्हणतं, ओ सी क्यू, ओ सी क्यू अशी ही आलेली आहे. ओ सी क्यू, पी डी आर, पी डी आर, त्याच्यानंतर आला क्यू ई एस, क्यू ई एस. तर आता याच्या समोरचं जो पद आहे ते कुठला येईल? कुठला येईल तो? याच्यामध्ये जे की मांडणी दिलेली आहे त्याच्यानुसार जो करेक्ट पद असू शकते. त्याच्यामध्ये पहा, पहिला काय दिलेला आहे? आर एफ टी, आर एफ आणि टी इज द करेक्ट. ओके, आलेला आहे. आर टी एफ जर पाहिलं तर आर टी एफ नाही बसत, एफ टी आर जर पाहिलं ते सुद्धा नाही बसत, टी ई आर ते सुद्धा नाही बसत. सो द करेक्ट ॲन्सर इज 1, आर एफ टी. नेक्स्ट क्वेश्चन, एका रांगेत, एक रांग आहे त्याच्यामध्ये अनिलचा शेवटून 8वा क्रमांक आहे, आपण अशी रांग काढून घेऊ. ओके, अनिलचा जो काही क्रमांक आहे असा जर प्रश्न आला तर एक रांग काढून घ्यायची. ओके, तर अनिलचा जो क्रमांक आहे शेवटून 8वा आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8वा जो क्रमांक आहे त्याच्यावरती कोण आहे? अनिल आहे. ओके, ते कोण आहे? अनिल आहे 8व्या क्रमांकावरती. त्याच रांगेत सुनील सुरुवातीपासून 16व्या क्रमांकावर आहे, त्याच्यामध्ये सुनीलसुद्धा आहे. सुनील हा
16 व्या क्रमांकावर आहे, तो 8 वर आहे. तर अनिल सुनीलच्या अगोदर तिसऱ्या स्थानावर आहे. अनिल जो आहे तो सुनीलच्या अगोदर आहे, ओके, ह्याच्या समोर आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर आहे ही रांग. आपण उलट साईडनं जात आहे, समोर आहे किती, 3 ने समोर आहे, 1, 2 आणि 3. इथं कोण आहे? सुनील आहे. आणि सुनीलचा जो क्रमांक आहे तो किती दिलेला आहे? सुनील सुरुवातीपासून 16 व्या क्रमांकावर आहे, ओके. सुनील हा 3 ने अगोदर आहे, हे चुकलेलं आहे आपलं, ओके. हे 3 ने अगोदर आहे, 1, 2, 3. इथे सुनील आहे, 3 ने अगोदर आहे, म्हणजे सुनील कुठे आहे? इथे आहे, ओके. सुनील इथे अगोदर आहे, ओके. तर किती झालं? 16 व्या क्रमांकावरती आहे सुनील. आणि त्याच्या समोर किती आहे? 1, 2, 3 आणि 4. तर आपल्याला विचारलेलं आहे टोटल जे आहे रांगेमध्ये तर किती किती आहे, 16 व्या क्रमांकावरती आहे, आणि समोर किती आहे? 4 जणं त्याच्या समोर आहे, म्हणजे किती आहे टोटल? 20 जणं त्या रांगेमध्ये आहे, ओके. हे इथे चुकलेलं आहे, ओके. तो आपण समोर घेतला, तो मागे होता. अनिल हा काय? सुनीलच्या अगोदर आहे, सुनीलच्या अगोदर आहे, ओके. त्याच्यानंतर खालील मालिकेतील चुकीचे पद कोणते? जे की मालिका दिलेली आहे त्याच्यातलं चुकीचं पद कुठलं आहे? तर याच्यामध्ये सिम्पल ॲडिशन करायची आहे. 11 अधिक 7 जर केले तर किती मिळते? +7 केले 18 मिळतात, ओके. 18 अधिक जर आपण 7 केले तर ते किती मिळतात? 25 मिळतात. इथे 25 पाहिजे होतं, 31 जागेवर. 25 अधिक जर आपण 17 केले, +7 चा फॅक्टर आहे, नंतर +17चा फॅक्टर आहे, +17 केले तर 42, आणि 42 अधिक 17 जर केले तर प्लस किती मिळतात? 59 मिळतात. तर हे 31 चुकीचं आहे, इथे काय किती पाहिजे? इथे 25 पाहिजे, ओके. त्याच्यानंतर या शब्दांमध्ये 2 वेळा आलेली अक्षरे किती आहे ओळखायला सांगितलेली आहे, आणि शब्द आपल्याला दिलेला आहे. यस हा किती वेळा दिसतो आपल्याला? 1 वेळा इथे दिसतो, त्याच्यानंतर 1 वेळा इथे दिसतो, ओके. यस हा 2 वेळा. त्याच्यानंतर बघा, ई ई पुष्कळ वेळा आलेला आहे. यल 2 वेळा आलेला आहे. यल यल किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे, इथे आलेला आहे आणि इथे आलेला आहे, ओके, 2 वेळा. त्याच्यानंतर यफ किती वेळा आलेला आहे? इथे आलेला आहे आणि ऑफमध्ये आलेला आहे, 2 वेळा यफ आलेला आहे, ओके. त्याचप्रमाणे यम हा इथे आलेला आहे, त्याच्यानंतर इथे आलेला आहे, समोर आला आहे का? नाही, फक्त 2 वेळा आलेली आपल्याला घ्यायची आहे, 3 वेळा आलेली नाही, 4 वेळा आलेली सुद्धा नाही. पी किती वेळा आलेला आहे? 1च वेळा आलेला आहे. यल झालेला आहे, ओ 1 आणि 2, 2 वेळा ओ आलेला आहे, ओके. तर अशा पद्धतीने सर्व झालेलं आहे. तर टोटल जर पाहिलं आपण तर किती आलेलं आहे? 1, 2, 3, 4 आणि 5, ओके. तर योग्य उत्तर किती आहे? 5, म्हणजे थर्ड नंबर इज द करेक्ट आन्सर. फास्टमध्ये चेक करायचं, तसा वेळ भरपूर असतो, तलाठीच्या पेपरला आणि असिस्टंटच्या पेपरला कमी असतो, तर त्याच्यामुळे स्पीडअप करायसाठी भरपूरची प्रॅक्टिस करायची, ओके. डिफरंट डिफरंट लॉजिक यूज करण्यावरती आहे, तुम्ही किती फास्ट त्याला यूज करता. त्याच्यानंतर दिला आहे जे के आय, गटात बसणारे पद कोणते? परत त्याच टाईपने विचारलेलं आहे. जे के आणि 1 न मागे आय, ओके. जे के आय, त्याच्यानंतर ए ई आणि सी, सेम तसंच एक घर सोडून मागे. त्याच्यानंतर एम क्यू ओ, यम इथे आहे, क्यू आणि एम क्यू ओ, म्हणजे इथे एक सोडूनच आहे, ओके, बरोबर. एम क्यू ओ, गटात बसणारे पद कोणते? त्याचप्रमाणे याच्याप्रमाणे जे की गटात बसणारे पद आहे ते कुठले आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आय एम के दिलेलं आहे, बघूया आपण. आय यम आणि के, ओके, सेम तसंच डायग्राम येतं आय एम केची. सो द करेक्ट आन्सर इज आय एम के. बाकीचे जर पाहिले आपण एम के जे, एम के जे नाही बसत, सरळच होतं. के एम आय हे सुद्धा नाही बसत, के एम आणि मग इकडे जातं ते आय, उलटं होतं, ओके. आय के एम, आय के, आय के आणि नंतर मग यम, हे सुद्धा नाही बसत. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया.
प्रश्न क्रमांक 64। युवराज त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर जातो। इथे मी चार्टमध्ये दिलेलंच, बाजूच्या डायग्राममध्ये ही आहे उत्तर साईड। ओके, 5 किलोमीटर गेला तो उत्तरापासून। ओके, युवराज त्याच्या घरापासून तेथून तो पूर्वेस 4 किलोमीटर पूर्व जी दिशा आहे ही कुठली आहे? या साईडची पश्चिम। ओके, ह्या साईडची पश्चिम आणि या साईडची पूर्व, तर पूर्व जी दिशा आहे त्याला किती गेला तो? तिथून 4 किलोमीटर गेला। ओके, तिथून 4 किलोमीटर पूर्वेला गेला। ओके, पूर्वनंतर 4 किलोमीटर गेल्यानंतर तो तिथून दक्षिणेकडे म्हणजे खाली दक्षिणेकडे तो किती 8 किलोमीटरवर गेला। 5 आणि 3 8 म्हणजे यास इथे तो आता सध्या उभा आहे, त्याचं जे घर होतं ते इथे होतं। ओके, इथून निघाला। आता ही जी दिशा आहे ही आपल्याला विचारलेली आहे, ही दिशा कुठली आहे? तर आपल्याला दिसत आहे इथे ही दिशा कुठली आहे? आग्नेय। ओके, सो द करेक्ट आन्सर इज आग्नेय। त्याच्यानंतर आरशातली प्रतिमा आपल्याला विचारलेली आहे, याच्यावरती एक सेपरेट लेक्चर मी टाकलेलंच आहे। राईट साईड बिकम्स अ लेफ्ट साईड अँड लेफ्ट साईड बिकम्स अ राईट साईड। ओके, तर टी सर्वात पहिले जे लेफ्ट साईड आहे ते इकडे येऊन जाईल आणि राईट साईड तिकडे जाऊन जाईल। 7 पहिले येईल, बरोबर आहे, 7 उलटा होऊन जाईल तो पण। 2 उलटा झाला, 5 पण उलटा झाला, एल पण उलटा झाला, झेड पण उलटा झाला आणि टी पण उलटाच आहे। ओके, तर अशा पद्धतीनं जे पहिलं आन्सर आहे ते पूर्ण आपल्याला दिसत आहे रिवर्स झालेलं आहे, आणि लेफ्ट साईड बिकम राईट साईड अँड राईट साईड बिकम लेफ्ट साईड। त्याच्यानंतर समसंबंधाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येईल? समसंबंधाने ए बी, ज्याप्रमाणे ए बी आहे त्याप्रमाणे काय म्हणतात? एल एम। तसंच झेड वाय, झेड वाय साठी कुठलं पद येईल? झेड वाय साठी ओ एन। ओके, समसंबंधानुसार ए बी 1 2 आहे, त्याचप्रमाणे एल एम हे शेवटचं आहे, पहा ए बी आणि हे शेवटचं 12 13 नंबरचं एल एम, त्याचप्रमाणे हे शेवटून इकडून हे इकडून जे आहे झेड वाय आहे तर इकडून काय येईल? ओ एन येईल। ज्याप्रमाणे ए बी आलं त्याच्यानंतर काय आलं? एल एम आलं। ओके, त्याचप्रमाणे झेड, त्याप्रमाणे झेड वाय आलं तर इकडून काय येईल? ओ एन येईल। ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया। गटात बसणारे पद कोणते आहे? जे गटात बसतं याच्यामधलं ते पद कुठलं आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे, तर काय कॅल्क्युलेशन करून पाहायचे, ॲडिशन सबट्रॅक्शन, जे जास्त डीपमध्ये न जाता छोटे छोटे कॅल्क्युलेशन करायचे, प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन, म्हणजे त्याच्यातलंच ते असतं जनरली। तर याच्यामध्ये वजाबाकी केली तर 437 वजा 667, तर जी बाकी येते 230 येते। त्याच्यानंतर 391 आणि या पर्यायामधून जर आपण 851 वजा केले तर जे आपल्याला मिळते 460, म्हणजे काय झालं? मल्टिप्लाइड बाय 2 फॅक्टर आपल्याला मिळालं। सो द करेक्ट आन्सर इज 851। त्याच्यानंतर खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर 1/3 म्हणजे होतं 0.33। ओके, 2/3 म्हणजे 0.66। ओके, 0.66। ओके, 1/3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती आलं? 2/3। 2/3 म्हणजे किती? 2 इंटू, ओके, 2 इंटू 1 0.33 इज इक्वल्स टू 0.66 आलं। आता याला जे मल्टिप्लिकेशन फॅक्टर केलं आपण 2 केलं, नंतर मग आता 3 जर मल्टिप्लाय केलं 0.66 तर 1.98 येते, नियरली इक्वल टू 2 मिळतं आपल्याला। त्याचप्रमाणे 4 मल्टिप्लाइड बाय जर 2 केलं, ओके, पहिले आपण केलं किती? 2 मल्टिप्लाइड, नंतर 3 नंतर 4 केलं, तर 4 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू 8 मिळतं। 5 मल्टिप्लाइड केल्यानंतर 8 तर ते किती मिळतं? 40 मिळतं। सो द करेक्ट आन्सर इज 40। 40 इज द करेक्ट आन्सर फॉर दॅट। ओके, 1/3 इज इक्वल्स टू 0.33, 2/3 इज इक्वल्स टू 0.66, 2 कसे आले? ओके, याला मल्टिप्लाय केलं 2, याला मल्टिप्लाय केलं 3, याला मल्टिप्लाय केलं 4, याला मल्टिप्लाय केलं 5। ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 69 आपण सॉल्व करूया। काय म्हणतात? 5 नद्यापैकी ब
ही ई पेक्षा लांबीनं कमी, तर क पेक्षा जास्त आहे. ब ही ई पेक्षा लांबीनं कमी आहे, ब छोटी आहे कोणापेक्षा, ई पेक्षा, पण क पेक्षा कशी आहे, मोठी आहे, म्हणजे क लहान आहे. ड ही सर्वात लांब आहे, ड सर्वात लांब आहे म्हणतं. ओके, ड ही काय सर्वात लांब आहे. ओके, अ ही ई पेक्षा कमी पण ब पेक्षा थोडी जास्त लांबीची आहे. तर लांबीच्या चढत्या क्रमाने लावायचं आहे. जर आपण पर्यायाच्यातून पाहिले चढत्या क्रमानुसार, तर ड आपल्याला सर्वात लांब सांगितली आहे, सर्वात लांब वाली सर्वात शेवटी येईल. तर जी आपल्याला पर्याय क्रमांक 4 आहे ती आपल्याला करेक्ट आहे, कारण ती एकटंच ड जे आहे शेवटी दिलेलं आहे, आणि त्यांनी स्वतः सांगितलं आहे ड ही सर्वात लांब नदी आहे. ओके, आणि बाकीच्यामध्ये त्यांनी ड टाकलेलं नाही आहे, म्हणजे जे करेक्ट पर्याय ते कुठला चौथा आहे. तरीसुद्धा आपण सोडून पाहू. पहा, 5 नद्यांपैकी ब ही ई पेक्षा कमी लांबीची आहे. ब हे काय, ई पेक्षा कमी आहे. ई पेक्षा जी कमी आहे ती कुठली आहे, ब आहे. ओके ओके, त्याच्यानंतर काय म्हणतं, तर क पेक्षा जास्त आहे, पण ब कशी आहे, क पेक्षा कशी आहे, जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर काय म्हणतं, ड ही सर्वात लांब नदी आहे. अ ही ई पेक्षा कमी पण ब पेक्षा थोडी जास्त आहे, म्हणजे अ इथे येईल. ओके, अशी मांडणी करून घ्यायची. इज द ॲन्सर करेक्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 70. काय म्हणतो, दिलेल्या अंक मालिकेत 4 नंतर लगेच 7 आहे, पण 4 पूर्वी लगेच 9 नाही. म्हणजे 3 अंक पाहिजे आपल्याला, एक तर 4 नंतर लगेच 7 पाहिजे आपल्याला. 4 नंतर 7 कुठे कुठे आहे बा, इथे आहे, पण लगेच 9 नाही, असे किती वेळा झाले. तर इथं तर लगेच 4 नंतर 7 आहे, परंतु 4 पूर्वी 9 आहे का, इथे नाही आहे, 0 आहे. ओके, या पहिल्या अंकाला. त्याच्यानंतर इथं 4 नंतर 7 नाहीच आहे, 4 नंतर इथे 7 आहे, पण पूर्वी 5 आहे, इथे पण नाही झालेलं आहे. त्याच्यानंतर 4 नंतर 7 इथे 1 वेळा झालेला आहे. ओके, इथे 1 वेळा झालेलं दिसत आपल्याला. अजून कुठं दिसतं आपल्याला, दिलेल्या अंक मालिकेत 4 नंतर लगेच 7 आहे, पण 4 पूर्वी 9 नाही आहे. 4 नंतर 7 आहे, म्हणजे 1 टाइम हे झालेलं आहे, 4 नंतर 7 आहे, 2 टाइम हे झालेलं आहे, इथे नाही आहे. ओके, त्याच्यानंतर 4 नंतर इथे 7 आहे, पण पूर्वी 9 नाही आहे, हे 3 टाइम झाला आहे. त्याच्यानंतर 4 नंतर इथे 7 आहे, पण पूर्वी नाही आहे, म्हणजे किती टाईम झाला, 4 टाइम झालेला आहे. ओके, सो द करेक्ट ॲन्सर इज 4. तर वाचताना थोडंसं काळजीपूर्वक वाचायचं. त्याच्यानंतर अक्षरांची लयबद्ध मांडणी आपल्याला करायला सांगितलेली आहे, काही अक्षर दिलेलं आहे, याच्यामध्ये टाकून पाहायचे हे कागद पेनने, पूर्ण अक्षर पटापट टाकून बघून घ्यायचे जे जे दिलेले आहे, आणि ज्याच्यामधून काहीतरी लॉजिक मिळतं आपल्याला ते घेऊन घ्यायचं. इथे पहा जे लॉजिक आपल्याला सापडतं आहे, आधी इथे यन आलेलं आहे, त्याच्यानंतर पहा इथे जो आलेला आहे यम आलेला आहे, त्याच्यानंतर इथे पहा 2 वेळा यन आलेला आहे, इथे परत यम आलेला आहे, इथे 2 वेळा यन आलेला आहे, आणि इथे 2 वेळा पी आलेला आहे. ओके, तर जर लॉजिक पाहिला आपण, तर याच्यावरून आपल्याला काहीतरी पॅटर्न एक लक्षात येतो. ओके, इथे पी पी आलेला आहे एंडला, इथे पी आलेला आहे, त्याच्यानंतर इथे यन आलेला आहे, नंतर पी, नंतर इथेसुद्धा पी एंडला आलेला आहे. ओके, तर पहा याच्यामध्ये 1 वेळा यन, 1 वेळा सर्वच आले याच्यामध्ये, याच्यामध्ये जे आलं आहे इथे 2 वेळा यन आलं, इथं 2 वेळा पी पी आलं. ओके, इथे जे पॅटर्न आलं, एकच वेळा आलेला आहे सर्व, इथे एन 2 वेळा आलेला आहे, इथे एकच वेळा आलेला आहे सर्व, इथेसुद्धा एकच वेळा आलेला. तर असा हा पॅटर्न बनत आहे, 1 1 2 1 2 1 मध्यात आलं, परत काय आलं, 2 2 आलं. ओके, परत 2 1 येईल, आणि त्याच्यानंतर मग परत 3 3 येईल, असा हा पॅटर्न बनू शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं जे करेक्ट ॲन्सर होतं ते कुठलं सेकंड नंबरचं करेक्ट ॲन्सर होतं याचं. त्याच्यानंतर म्हटलं जलप्रतिबिंब. जलप्रतिबिंब म्हणजे सरळ सरळ आप जी की सावली पडतं. ओके, ती कशी पडतं, यांना सरळ सरळ जी आहे ही जी खालची साईड आहे या साईडला ही खालची साईड पकडायची. ओके, आणि हे वरतं जातं, हे काही लेफ्टचं राईट नाही होत, राईटचं लेफ्ट नाही होत, याला सरळ वाकवून द्यायचं. वाकवल्यानंतर जे की प्रतिमा मिळेल ती म्हणजे जलप्रतिबिंब. तर 1 हे तर याज इट इज आलेलंच आहे, 3 9 ओके, सी ए आणि पी,
सो द इट इज करेक्ट. बाकीचे जे आहे ते वाकोलनीय आहे. ए सरळच आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये पी सरळ आहे. ओके, याच्यामध्ये जे आहे 9 सरळ आहे. ओके, म्हणून या तिन्ही पर्यायाने जे वाकवलेले आहे पूर्ण पूर्णतरांने ते रिव्हर्स केलेले आहे. दॅट इज नथिंग बट जलप्रतिबिंब. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो, एका सांकेतिक भाषेमध्ये मास्टर हा शब्द असा लिहितात तर त्याच भाषेत पॅकेट हा शब्द कसा लिहितात? तर यमला काय लिहिलेलं आहे, यन मास्टर, यम नंतर भा येतं काय, यन. त्याचप्रमाणे ए नंतर काय लिहिलेलं आहे, झेड, म्हणजे अपोजिट लिहिलेलं आहे. यमला अपोजिट कुठला आहे? ओके, अल्फाबेटिकली जर पाहिलं तर यमला अपोजिट कुठला आहे, यन आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, ए. एला अपोजिट कुठला आहे, झेड आहे. ओके, त्याचप्रमाणे यसला अपोजिट कुठला आहे, यसला जो अपोजिट आहे तो कुठला आहे, यसला अपोजिट टी. ओके, त्याच्याचप्रमाणे त्याच्यानंतर यसला अपोजिट टी, त्याच्यानंतर टी जो आहे त्याला अपोजिट यस. ओके, त्याच्यानंतर ई, ईला अपोजिट एफ, ई एफ. ओके, त्याच्यानंतर आर, आरला अपोजिट काय म्हटलेला, क्यू. आर क्यू म्हणजे साईड साईडची घेतलेलं आहे. ओके, पहिलं जो होतं जे यम होतं, यमच्या साईडचं यन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ए, एच्या नंतर काय येतं, ए, एच्या ला जो अपोजिट घेतलं ते त्यांनी झेड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे यसला अपोजिट घेतलं ते साईडचंच घेतलं, टी, टीला अपोजिट एस घेतलं, ईला अपोजिट. त्याचप्रमाणे पॅकेट, पॅकेटसाठी आपल्याला पाहायचं आहे, पीला अपोजिट जे आहे ते कुठलं आहे, क्यू. पी ला लगत कुठलं आहे, क्यू. ओके, पी क्यू. त्याच्यानंतर ए, एचं ॲज इट इज झेड येईल, एसाठी काय घेतलेलं आहे त्यांनी, झेड घेतलेलं आहे. ओके, क्यू झेड आलं. त्याच्यानंतर जे आहे सी, सीच्या नंतरचं डी, केच्या नंतरचं जे आहे यल, केच्या नंतरचं काय, जे, के नंतर जे. ओके, त्याच्यानंतर यफ, के नंतर ई, ई नंतर यफ. ओके, आणि नंतर क्यू, क्यू जो आहे त्याच्या नंतरचं जे आहे टी, यस. ओके, क्यूच्या नंतर यस. ओके, अशा पद्धतीनं आहे. इकडं आपण परत बघूया, पहा मास्टर, मास्टर जे आहे त्याला काय लिहिलेलं आहे, यम फॉर यन, यम यन. ओके, शेजारचेच आहे, काही प्रॉब्लेम नाही. झेडला जे एला काय केलं, कशामध्ये कन्वर्ट केलं, झेडमध्ये कन्वर्ट केलं. ओके, जो काही ए आहे त्याला कन्वर्ट केलं कशामध्ये, झेडमध्ये. ओके, एसाठी जो घेतलेला आहे शेवटचा घेतलेला आहे, 26 नंबरचा उलटा. ओके, ए आणि झेड कन्वर्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर यस जो कन्वर्ट केला आहे तो कशामध्ये कन्वर्ट केला, यस, यस हा कन्वर्ट केला टीमध्ये, म्हणजे समोरचा एक. ओके, यस आणि टी. त्याच्यानंतर टी जो कन्वर्ट केला तो यसमध्ये केला, टी हा रिवर्स केला. ओके, एक समोर एक मागं. त्याच्यानंतर यफ, ई साठी यफ समोरचा केला, ई यफ. त्याच्यानंतर आर, आर क्यू हा मागचा केला, एक समोर एक मागं अशी ही सिरीज आहे. त्याचप्रमाणे पॅकेट आपण कसं लिहू, पी क्यू, एकने समोर पी क्यू झाला. त्याच्यानंतर एचा जो प्रॉब्लेम असते तिथे झेड येऊन जाईल. नंतर सी काय येईल, सी ला च्या समोर कोण आहे, डी. ओके, सी डी. त्याच्यानंतर के, केच्या अगोदर आता समोर झाला, आता अगोदर जे. त्याच्यानंतर ई, ई यफ. ओके, ईच्या समोर यफ, आता ईच्या समोर यफ. आता टीच्या मागे बघा, टीच्या मागे कोण आहे, यस. ओके, तर एक समोर एक मागे आणि एच्या विरुद्धार्थी काय, झेड. असं हे आहे, हे लक्षात ठेवा. एला त्यांनी रिवर्स घेतलेला आहे आणि बाकी एकनं समोर आणि एकने मागं असं हे सिरीज दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण सर्व याच्यामधले जे काही होते प्रश्न पाहिले.
तरी तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या. जर काही डिफिकल्टी असेल तर कमेंट करा, आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.